ओम श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गणेशाय शाय महा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते मनस्वी हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे की आता हे गुढीपाडवा दोन तारखेला आणि दोन एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत या आठ दिवसात तुम्हाला काय सेवा करायची आहे आणि दहा एप्रिल ते सोळा एप्रिल म्हणजे रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत आणि गुढीपासपासून रामनवमीपर्यंत तुम्हाला कुठली सेवा करायची आहे आणि तुम्हाला काय वाचन करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासनं चैत्र नवरात्रीला सुरुवात होते चैत्र महिन्यातील सर्वात पहिला सण गुढीपाडवा त्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते मग या नऊ दिवसामध्ये कुठली सेवा करायची आहे तर ज्या लोकांना शक्य होईल त्या लोकांनी श्रीराम स्तोत्र या या याचा पाठ करायचा आहे जमेल त्या संख्येत नऊ वेळेस तुम्हाला रक्षा स्तोत्राचा पाठ करायचा आहे नसेल जमत तर एक वेळेस तरी श्री राम स्तोत्र वाचायचं आहे मग या नऊ दिवसातच का वाचायचं तर या नऊ दिवसात जर तुम्ही राम स्तोत्राचा पाठ केला तर ते सिद्ध होतं आणि रामरक्षा सिद्ध करण्याची सर्वात सुंदर वेळ म्हणजे कुठली तर हे ही नवरात्रीमध्ये जर तुम्ही रामरक्षाचं स्तोत्र के पठण केलं पाठ केले तर ते स्तोत्र सिद्ध होतं होतात आणि मग जेव्हाही तुम्हाला दररोज तर आपल्याला वाचनात ठेवायचीच आहे रामरक्षा पण ज्या वेळेला कुणी आजारी असेल कुणी संकटात असेल कुणी घाबरलं असेल वाईट शक्तींपासून आपल्या स जसं रामरक्षेमध्ये उच्चार आहे पहिल्या नऊ स्तोत्रामध्ये प्रत्येक आपल्या शरीरातील प्रत्येक अंगाचा उच्चार आहे आपल्या सर्व अंगांचं रक्षण रामरक्षा स्तोत्र करते जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा लहान बालका आजारी असतील ताप भरला असेल कुठलेही न नजर दोष वगैरे काही झालं असेल तर तुम्ही रामरक्षाचं नुसतं पठन करा ती रक्षा त्यांना द्या पाणी भारा म्हणजे पाणी समोर ठेवून तुम्ही रामरक्षाचं पठन करा आणि ते पाणी द्या त्वरित तुम्हाला फरक जाणवेल तर त्यासाठी मग आपण स्तोत्र सिद्ध कसं करायचं तर हे नऊ दिवस या नऊ दिवसामध्ये तुम्हाला स्तोत्र हे सिद्ध करायचे आहेत रोज तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही नऊ वेळेस राम स्तोत्राचा पठन करू शकतात मग अजून काय सेवा करायची आहे तर मग ह्या नऊ दिवसात तर तुम्हाला रामरक्षा स्तोत्रेचं पठन करायचं आहे मग रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत तुम्हाला हनुमान चालिसा म्हणा किंवा हनुमान वडवाल स्तोत्र जर एखाद तुमची कामं अडलेली असतील कोर्टाची कामे कुठलीही अडलेली कामं असेल आणि तुम्ही हनुमान वडवाल स्तोत्राचं जर पठन केलं पाठ केले तर तुम्हाला जी काय अडलेली कामं आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं असा हा असे हे हनुमान वडवाल स्तोत्र आहेत मा म्हणजे हनुमान जयंती सोळा तारखेला आहे हनुमान जयंतीपर्यंत तुम्हाला रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत तुम्हाला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे आणि राम नवरात्रीमध्ये काय करायचं आहे अजून तर आई भगवतीची आपण सप्तशतीचे पाठ महालक्ष्मी अष्टकं सिद्ध कुज्जिका स्तोत्र श्रीसूक्त याचे पाठ करा कारण आई भगवतीची जेवढी सेवा आपण कराल तेवढी कमी आहे मग आपली दररोज आपण फक्त श्रीसूक्त वगैरे याचं पठण करतो मग त्या दिवसांमध्ये जर तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही सप्तशतीचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टकांचे पाठ करा किंवा तुम्ही सिद्ध स्तोत्र वाचा किंवा तुम्ही स्त्रीसुक्त वाचा श्रीसुक्त तर दररोज आपल्या पठणात असतं त्यामुळे वाचायला काही वेळही लागत नाही अशी ही सेवा आहे जी तुम्हाला या पंधरा दिवसात करायची आहे म्हणजे सोळा तारखेपर्यंत म्हटलं तर ज्यांना मारुती हनुमान चालीसा म्हणायचे ते दहा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत म्हणू शकतात परंतु या नऊ दिवसात ज्यांना रामरक्षा स्तोत्र सिद्ध करायचं आहे किंवा रामरक्षाचे शक्य होईल शक्य होईल तर नक्की करा ज्यांना शक्य आहे ज्यांच्या मागे कुठलाही व्याप नाही आहे त्यांनी नऊ वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणायला काहीही वेळ लागणार नाही मोबाईलमध्ये तुम्ही लावा जर लाव तुम्हाला काम असतील तर तुम मोबाईलमध्ये लावा तुमच्या कानावरती ते शब्द पडत राहतील तुमच्या का तुमच्या कानावरती पडतील पण बाकी तुमच्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्याही कानावरती ते शब्द पडतील तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली आहे की तुम्ही तेही लावू शकतात किंवा पठण करा पठण तर तुमच्या श तोंडातून ते शब्द उच्चारले जाणार आहे तर पठनही तुम्ही करू शकतात ज्यांच्या मागे खरंच सांगते व्याप नसेल ना त्यांनी ही नऊ वेळेस स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर आई भगवतीची सेवा आपल्याला करायचीच आहे अशी ही छोटीशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली होती गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत राम स्तोत्र असतो तर राम रक्ष रामनवमीपासून त्या हनुमान जयंतीपर्यंत ही हनुमान चालिसा अशी ही सेवा आपल्याला या पंधरवाड्यामध्ये घ्यायची आहे अशी छोटीशी माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेली होती केलेली सेवा स्वामीच्या आणि अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ